नमस्कार, मी सचिन परब, मुंबई लाईव्हच्या उंगली उठाव कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं प्रमुख अंग असणार आहे विकास, असं सर्वसामान्यांना वाटलं असेल. पण गेले काही दिवस जो प्रचार चाललाय, खरं तर प्रचाराचा धुरळ अजून उडायला सुरुवात होणं बाकी आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू होणं बाकी आहे, पण जे संकेत मिळतात त्या संकेतावरून असं स्पष्टपणे दिसत आहे की हा प्रचार विकास कामांवर नाही तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून चालेल. मुळात पारदर्शकता म्हणजे काय रे भाऊ, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. बहुतेक तो शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, जनप्रतिनिधींना सुद्धा पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या अनुषंगाने येणाऱ्या अनेक प्रश्नांची उकलही करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या क्षणी आपल्यासोबत आहेत भाजपाचे महानगरपालिकेतले गटनेता मनोज कोटकजी, त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार, आपलं स्वागत आहे. कोणाचे संसार तुटणं मनोजी वाईट असतं, पण तुमचं आणि शिवसेनेचा गेली 25 वर्ष झाले संसार होता. गुण्यागोविंदाने तुम्ही नांदत होतात, अजून मधून भांडणही होत होती, पण आता नांदा सौख्यभर त्यावेळी भांडा सौख्यभर अशी म्हणण्याची वेळ तुमच्या राहिली आहे, वाईट वाटतंय का? असं नाहीये, दोन्ही पक्ष वेगवेगळे असतात आणि स्वतःच्या निवडणुकीमध्ये युती म्हणून जेव्हा लढत असतो तेव्हा एक वेगळा विषय असतो. पण पक्षाची ताकद वाढली आणि पक्षाच्या ताकद वाढल्याप्रमाणे लोकांची सुविधा देणं, लोकांना सेवा करणं, यासाठी दोन्ही पक्ष आज वेगवेगळे लढतात, त्यात काही वाईट नाही. जो मुद्दा तुम्ही उचललात पारदर्शकतेचा, हा मुद्दा उचलल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात स्वाभाविकपणे येणारा प्रश्न असा आहे की इतकी वर्ष भाजपा सुद्धा संस्थेत सत्तेत होती, मग त्यांना पारदर्शकता नाही आहे या कारभारात कळलं नाही का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करते आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये सुद्धा पारदर्शकतेचं राज्य पाहिजे. आणि पारदर्शकता म्हणजे काय? पारदर्शकता म्हणजे योग्य पद्धतीने मुंबईकरांना ज्या सुविधा मिळण्या पाहिजे त्या सुविधा योग्य पद्धतीने त्यांना मिळायला पाहिजे आणि तो जो कारभार आहे तो पारदर्शी असला पाहिजे असं भाजपाचं प्रामाणिक मत आहे. तुम्ही सुधार समितीचे अध्यक्ष होता, तुम्ही या अशा समित्यांचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, तुम्ही 2 वेळा नगरसेवक, तुमची 3री टर्म आता असणार आहे. मुळात पारदर्शकतेचा अभाव आहे हे अशा समितीच्या बैठकांमध्ये सुद्धा कदाचित तुमच्या यापूर्वी लक्षात आलं असेल. मी आपल्याला सांगतो की 10 वर्ष मुंबई मेट्रोला करताना झाली, पहिली मेट्रो जी झाली ती 10 वर्षांनी झाली. दुसऱ्या मेट्रोचं जेव्हा महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने ठरवलं की 7 मेट्रोची लाईन पाहिजे. मग त्या मेट्रोला विरोध, 4,500 झाडं वर्षाला कापण्याची परवानगी डेव्हलपर बिल्डर किंवा इंडिव्हिज्युअल आपण घेतात असाल तर आपल्याला महानगरपालिकेचा ट्री ऑथॉरिटी देतो, पण आरेमध्ये कारशेड उभा झाला की एवढी झाडांची कत्तल होणार, हा जो पाऊ केला जातो आणि हा जो पाऊ कसल्यासाठी केला जातो हे मुंबईकरांना कळलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा गोड बंगाल चालतो त्यावेळेस मुंबईकर हे सुविधेपासून वंचित राहू नये, त्यामुळे त्यांना पारदर्शी कारभार मिळायला पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं मत तयार. भाजपाचं असं मत आहे की पारदर्शी कारभार मिळायला पाहिजे, तुम्ही उच्चारवाद अशी मागणी वारंवार करताय, पण तिथे केंद्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल वेगळा सांगतो. मला वाटतं पारदर्शक, मला वाटतं त्या अहवालाचा पूर्ण अभ्यास जेणेकरून केला पाहिजे त्यांनी केला नव्हता, आणि केल्यानंतर आपल्याला सोयीस्कर लाईन त्यातून उचलणं आणि ते जनतेच्या समोर नेणं. भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी उचललेले जे प्रश्न होते, जे रस्ते घोटाळे असेल, नाले सफाई घोटाळे असेल, कचरा घोटाळा असेल, त्या बाबतीत कुठलंच उत्तर न देणं, 70,000 कोटीचा जो काही अजून ऑडिट न झालेला व्यवहार आहे त्यातली काही न बोलता फक्त आम्हाला केंद्र सरकारने प्रमाणपत्र दिलं, त्या प्रमाणपत्राला मुळत्याचा काठीचा आधार घेऊन जसं मुंबईकरांना फसवलं जाते, मला वाटतं की लोकांना हे माहीत पडतं. तुम्ही हा विचार प्रचारात मुद्दा ठेवणार तुमच्या? हाच मुद्दा की पारदर्शकतेचं सर्टिफिकेट मिळालं असं तरी अभ्यास नव्हता. आमचा मुद्दाच पारदर्शकतेचा आहे, मुंबईकरांना पारदर्शी कारभार महानगरपालिकेने दिला पाहिजे. कुठल्याही दबावाखाली किंवा कुठल्याही आर्म ट्विस्टिंग नसताना मुंबई महापालिका ही सुरळीत चालली पाहिजे. बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट घेण्यासाठी जेव्हा सामान्य मुंबईकर महापालिकेच्या कार्यालयात जातो त्याला ते विना अडथळे मिळाले पाहिजे, त्यात काय गैर आहे? तुम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहात, आता 103 प्रभाग क्रमांक तुमचा, म्हणजे तुमचा वैयक्तिक प्रचार जो असेल तो तोही पारदर्शकतेभोवती केंद्रित असेल की विकास कामांना आधार बनवून तुम्ही प्रचार सुरू ठेवणार? दोन्ही गोष्टी आहेत ना, की 10 वर्ष जनतेमध्ये काम केल्यानंतर जनताला ही माहिती आहे की कुठल्या पद्धतीने 10 वर्ष ह्या माणसांनी काम केलंय. पारदर्शी कारभार देणं हे महापालिकेचा जरी मुद्दा असला तरी 10 वर्ष लोकांची सेवा करणं, प्रभागामध्ये विकास करणं, जे जे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते त्या सर्वांनी स्वतःच्या पद्धतीने प्रभागामध्ये ज्या ज्या काम केले ते जनतेसमोर ते घेऊन जाते. लोकांची सेवा करणारे तुमचे तुमच्याच पक्षाचे जनप्रतिनिधी आमदार तारासिंग यांनी नाराजी काल व्यक्त केली होती, आमच्याकडे रेकॉर्डेड आहे की नाराज होतो पण आता पक्षासाठी काम करेल. मुळात तारासिंग यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला म्हणा किंवा लोकप्रतिनिधींना म्हणा,
नाराज करण्यासारखं भाजपने केलंय काय? मला वाटतं की अशा कुठल्याच गोष्टी भारतीय जनता पक्षामध्ये नाहीये. ज्या पद्धतीने आमदार तारासिंगचं कार्य मुरुडमध्ये आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष देखील तिथे वाढलेला आहे. आणि निश्चित तारासिंगजी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळे उमेदवार इलेक्शन लढत आहेत. तर त्यांच्या मुलाला तिकीट हवं होतं ते मिळू शकलं नाही, त्या गोष्टीचा विचार पक्ष करतो. ज्यांना तिकीट देणं न देणं ह्या सगळा विचार पक्षाचा असतो आणि पक्षाने योग्य विचार करूनच लोकांना तिकीट. तर या ही नाराजी आता जरी म्हणाले आहेत की नाराजी नाही राहिली माझी, मी पक्षासाठी निश्चित काम करेन, पण तरी सुद्धा त्यामुळे मला वाटतं की ह्यावरती चर्चेला पूर्णविराम लागेल. त्या की अरे स्वल्पविराम राहील, कारण तोंडाने म्हटलेलं जरी असलं तरी बऱ्याच काही वेगळं असेल. सरदार तारासिंग हे पक्षाचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते, तर वर्षानुवर्ष पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं. शिवसेनेबद्दल काय, तुम्ही प्रभाकर शिंदे तुमच्याकडे आलेले आहेत, भाजपाची ताकद वाढली असं वाटतंय की डोकेदुखी वाढली? निश्चित अभ्यासू नेता आहे प्रभाकर शिंदे, हा अभ्यासू कार्यकर्ता आहे. वर्षानुवर्ष त्यांनी लोकांच्या समस्येवरती मात करण्यासाठी मुरुडमध्ये म्हणा मुंबई स्तरावरती काम केलेलं आहे, त्या अभ्यासाचा भाजपाला फायदा मिळतो. मुरुडमध्ये शिवसेनेचं अस्तित्व काय तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की गेल्या वेळेस युतीमध्ये देखील मुरुड पूर्वमध्ये दोन्ही सीटा ते हरले होते, त्यामुळे त्यांचं अस्तित्व काय ते कागदपत्री ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे, त्यामुळे मी काय त्याच्या बाबतीतलं विधान करणं जास्त योग्य राहणार नाही. परंतु म्हणून हा भारतीय जनता पक्षाचा गट आणि सहाही जागा आम्ही राहतो. शिवसेनेनं मनोज कोटक यांना या निवडणुकीत काढण्यासाठी फिल्डिंग लावली असं म्हटलं जात. मला वाटतं की दोन्ही पक्ष वेगवेगळे इलेक्शन लढतात, कुठल्याही पक्षाला वाटेल की त्यांनी जिंकलं पाहिजे. मनोज कोटकला पाडणं पेक्षा त्यांनी स्वतःचा पक्ष कसा जिंकेल त्या बाबतीत जास्त लक्ष देणं योग्य आहे, कारण मनोज कोटक हा जनतेमध्ये आणि लोकांमध्ये राहून काम करतो आणि त्याच्या कामाची पोचपावती दोन वेळा लोकांनी दिलेली, ह्यावेळेस सुद्धा लोक देतील. त्यांनी फिल्डिंग लावली असेल तर तुम्ही त्यांच्याकडे कॅश देणार नाही? मला असं वाटतंय की त्यांच्या फिल्डिंग लावण्यामध्ये आपण बघाल तर 6 पैकी 5 उमेदवार त्यांना बाहेरून घ्यावे लागतात, जे काल पक्षात आले त्यांना ते उमेदवारी देत आहेत, त्यामुळे त्यांची ताकद आणि शक्ती किती आहे ते त्यांचं त्यांना. तुमच्या पक्षाच्या बाबतीतही हा आरोप होतोच आहे की बाहेरून आले आणि आयकर तिकीट मिळालं. मुळात आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेला विनोद आहे, तात्काळ तिकीट कुठे मिळेल तर भाजपात मिळेल असं नाही आहे. म्हणजे त्या गोष्टीला तशा पद्धतीने मोजू नये. दोन्ही पक्ष जेव्हा वेगवेगळे इलेक्शन लढत आहेत तर काही नेत्यांना असं वाटतंय की त्यांना समाजसेवेची संधी पुन्हा मिळाली पाहिजे, तर भारतीय जनता पक्षाने योग्य वाटत असेल तर भाजपाने त्याचा विचार केला असावा. नगरसेवकांनी समाजसेवा करणं अपेक्षित आहे. माझ्या सहकार्याने सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मानसी, जशी निवडणूक येते तिथे उमेदवार जे असतात स्थानिक उमेदवार तिकडे खूप मेहनत घेतात, विकास काम करतात, पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा दुसऱ्याच पक्षाचं कोणतरी येऊन तिकीट घेऊन जातो, त्यामुळे कुठे ना कुठे त्या स्थानिकांवर अन्याय नाही होत का? हे मला वाटतं की स्थानिकांवरती अन्याय आणि बाकीच्या गोष्टींचं लक्ष पक्षाने दिलंच असेल, त्या बाबतीत कुठेही वाद नाही. परंतु ह्यावेळेस जशा पद्धतीने उमेदवाराची योग्यता आणि उमेदवाराची लोकप्रियता जनतेमध्ये जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचं मिश्रण करून पक्षाने टिकली. दरम्यान इथे युट्यूबवर तुम्हाला हाय विवेक सिंग म्हणाले, नमस्कार आणि हाय. हाय विवेक सिंग जी, प्रश्न विचारायचे तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. युट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा आपण लाईव्ह आहोत, काही मिनिटांत आपण फेसबुकवरचे प्रश्नाचे विचारले जातात त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं देऊ. मंगलला प्रश्न येते, मंगलच्या मनात अनेक प्रश्न आहेत, 4 प्रश्न म्हणा देऊ त्या. मला वाटतं की ज्यांना तिकीट मिळाला ते समाजसेवेच्या कार्यामध्ये गेले कित्येक वर्ष कार्यान्वित आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये हे सगळेच पदाधिकारी वर्षानुवर्ष असल्यामुळे असा घराणेशाहीचा थेट की उचलून आणलं आणि त्यांना तिकीट दिलं असं कुठेही झालेलं नाही आहे. हे वर्षानुवर्ष कार्यरत असलेले कार्यकर्ते आणि त्यांचा मेरिट बघून युवा शक्तीला कुठेतरी पुढे आणण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलं की विशीतली तरुणाई ही महानगरपालिकेत आली पाहिजे, जेणेकरून महानगरपालिका योग्य पद्धतीने काम करू शकणार असा पक्षाने विचार केला. नितेश, महाराष्ट्र विधानसभा चुनाव में भी शिवसेना बीजेपी का उम्मीदवार हो गया था, बाद में वापस एक साथ आ गया, क्या इस चुनाव के बाद भी चांसेस है? कल्याण डोंबिवलीला ही झालं होतं पालिकेत. मला वाटतं की 114+ हा जो नारा आम्ही दिलाय आम्ही तो गाठू, म्हणजे ह्यावेळेस असे प्रश्न येणार नाही. मनोजी, एक प्रश्न आहे, 195
जागांवर तुम्ही लढता भाजपा आणि बाकीच्या जागा तुम्ही मित्रपक्षांना दिलेल्या आहेत, 195 पैकी किती जागांवर विजय मिळवणं तुमच्यासाठी? सांगितल्याप्रमाणे 114+ हा आमचा आकडा आहे. बिकट वाट वहिवाट नाही वाटत तुम्हाला? आम्ही तो गाठू. 114+ होईलच. आणि समजा नाही झाली तर मग बाकीचे पर्याय खुले. मित्रपक्षासह 114 वर भारतीय जनता पक्ष जागा जिंकणार त्या त्याबाबतीत माझ्या मनात कुठे इच्छा. आणि 195 पैकी तुम्हाला भाजपला किती भेट? मी म्हणालो त्याप्रमाणे 114+ चा आकडा आम्हाला गाठता येईल. 195 भाजपला 114 असं तुमचं म्हणजे निश्चित गाठता येईल. अशा बाबत मोठा आहे मतदार प्रश्न जायचा. तुम्ही सांगितलं की 2 टर्म तुमच्या झाल्यात आणि आता 3री टर्म तुम्ही लढवताय, पण अशा निवडणुकांमध्ये सलग विजयी होणारा नाही धोका असतो की अँटी इन्कम्बन्सीचा एक फटका बसू शकतो आणि आता खूप चुरशी जी लढत आहे विविध पक्ष आहेत, तर असं कोणतं ठळक काम तुमच्या मतदारसंघात तुम्ही केलं आहे की तुम्हाला वाटतं की लोक तुमच्या पाठीशी? मी असं सांगणार आहे आपल्याला की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असो की आमदार असो हे वारंवार का निवडून येणार याचं रहस्य आहे की हे जनतेमध्ये आणि लोकांमध्ये जाऊन थेट काम करणार. आपण सरदार तारासिंगचं उदाहरण घ्या, 4 टर्म नगरसेवक, नंतर 4 टर्म ते आमदार झाले. प्रकाश मेहतांचं उदाहरण घ्या, 6 टर्म आमदार झाले. योगेश सागरचं घ्या, 3 टर्म आमदार झाले. राम बारोटचं घ्या, 5 टर्म नगरसेवक झाले, 6व्या टर्मसाठी लढत आहेत. निश्चित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांमध्ये जाऊन थेट काम करतात. प्रभागाबद्दल आपण विचारलं तर कुठल्याही प्रकारची एंटी इन्कम्बन्सी नाही, उलट केलेल्या कामाच्या आधारे पुढच्या वेळेस, कारण मागच्या वेळेसही देखील माझा प्रभाग बदली झाला होता आणि त्यानंतरही नवीन प्रभागामध्ये जाऊन जुन्या कामाच्या आधारे मला यश मिळवता आलं. त्याचं कारण आहे की लोकांमध्ये जाऊन थेट काम करणं याचा पोचपावती लोक देतात. आणि जर का समजा तुम्हाला ह्या निवडणुकात विजय मिळवला तर तुम्हाला पक्षाकडून आणखी काही मोठी संधी मिळावी अशी तुमची काही अपेक्षा आहे, त्या पद्धतीने तुमचं काही बोलणं झालं? नाही, मला वाटतं की मी सेवा करण्यासाठीच लोकांमध्ये काम करतो आणि नगरसेवक पद हे देखील मला मोठं केलं हे पक्षानेच केलं आहे, त्यामुळे लोकांची सेवा करण्याच्या सगळ्याच संधी मला या पक्षाने दिलेल्या आहे. मी याच पद्धतीने लोकांमध्ये काम करण्यासाठी निवडणूक लढतो. मत मनोज कोटेंची, तुम्ही समाजसेवा समाजसेवा हा शब्द वारंवार हा शब्द तुम्ही करताय. सर्वसामान्य मतदारांना मात्र नगरसेवक म्हणा, लोकप्रतिनिधी म्हणा, समाजसेवक कधी वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं किंवा ज्या वेगानं ते गब्बर होत जातात ते पाहतात ते समाजसेवकच फक्त असतील असं वाटत नाही. मुळात हा त्यांचा ग्रह आहे की तुमच्या राजकारणाच्या आचरणामुळे त्यांचा असा संबंध आहे? मी आपल्याला मागे जे उदाहरण सांगितलं आता मगाशी, ह्या सगळ्या पद्धतीने जे जे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांना त्या पद्धतीचीच शिकवण आहे की त्यांनी योग्य पद्धतीने लोकांची कामं करावी आणि मला वाटतं हेच पुन्हा पुन्हा लोक निवडून देतात. ही पोचपावती आहे त्या गोष्टीची. जे गब्बर होतात त्यांच्या बाबतीत आपण विचार करा की ज्या पद्धतीने यादी बघाल तर गब्बर कुठे जास्त आहे हे आपल्याला लक्षात येईल. रस्ता घोटाळा घर आणि सफाईचा घोटाळा तुम्ही जवळून पाहिलेले आहेत, तुम्ही पालिकेत असता का, काय म्हणाल? भारतीय जनता पक्षाने सर्वात पहिले नालेसफाईच्या बाबतीत जेव्हा माननीय अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वात नालेसफाईच्या वेळेस व्हिजिट घेतली आणि त्यानंतर मी स्वतः स्थायी समिती असो सभागृह असो सगळ्या ठिकाणी या प्रकरणाला उचलून धरलं आणि त्यानंतरचा इन्क्वायरीनंतरचा रिपोर्ट आपल्या समोर आल्यावर मुंबईकरांना हे माहीत पडलं की कुठल्या पद्धतीने नालेसफाईचा घोटाळा झाला आणि त्यातली योग्य कारवाई आयुक्त महोदयांनी ऑर्डर केल्यानंतर योग्य कारवाई देखील झाली. परंतु रस्ते आणि नालेसफाई दोन्ही घोटाळे जेव्हा भाजपने उघडीस आणले तेव्हा मात्र इतर पक्षांनी त्याच्यावरती काय भूमिका घेतली हे देखील लोकांनी बघितलं. भ्रष्ट अभियंत्यांना वाचवलं, भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टदारांना वाचवण्यासाठी टेंडर कंडिशनमध्ये परत वळवावळी, ह्या सगळे प्रकार जे इतर मित्रपक्षांनी केले म्हणा इतर पक्षांनी केले म्हणा ते लोकांनी पाहिले. फेसबुकवरून प्रश्न विचारले जातात. रवी चव्हाण यांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय, भाजपला आत्मविश्वासामुळे बहुतेक अति आत्मविश्वासामुळे म्हणायचं होतं त्यांना दिल्लीत पराभव पत्करावा लागला, तुम्हाला नाही वाटत भाजप दुटप्पी राजकारण करते? मला वाटतं की आत्मविश्वास असणं हे काही गैर नाही आणि भारतीय जनता पक्षाचा बेस हा मुळात मुंबईमध्ये वाढलेला आहे. आमच्या विधानसभेला वेगवेगळे लढण्यानंतर आमचे आमदार ह्या मुंबई शहरात जास्त आले ते मुंबई शहराने भाजपला सेवा करण्याची जी संधी दिली ती पोचवली. मनोजी, तुम्ही 2 टर्म कॉर्पोरेटर आहात, तुमच्या प्रभागामध्ये नवीन चॅलेंजेस तुम्हाला काय वाटतात? निवडून मध्ये आता इंडस्ट्रियल इस्टेट्स आता बंद होऊन तिकडे नवीन बिल्डिंग आणि कॉम्प्लेक्सेस होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरवर किती प्रॉब्लेम आहे आणि मुलुंडची कनेक्टिव्हिटी LBS म्हणा किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणा हा एक मेजर चॅलेंज येतात, याकडे कसं बघता तुम्ही? मला वाटतं आपला प्रश्न रस्ता आहे की मुलुंडमध्ये पुढच्या काळात मेट्रो रेल LBS वरून जाणार असल्यामुळे ह्या चॅलेंजेस निर्माण होणारच आहे. इन्फ्रास्ट्रक्चरवरती ताण वाढला तर मुलुंड गोरेगाव लिंक रोड
हा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न देखील सोडवण्यासाठी गेले 2 वर्ष आम्ही धडपडतोय आणि मला वाटतं त्याचीही टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलुंडच्या इन्फ्रास्ट्रक्चरला एक वेग मिळणार आहे आणि वेग मिळताना समतोल विकास करणं ह्या गोष्टीवरती देखील महानगरपालिकेच्या येत्या जी काही बॉडी असेल त्याच्यावरती पण निश्चित जबाबदारी असेल आणि बाकीचे इतर जनप्रतिनिधी असेल किरीट सुमया असतील तारासिंग असतील ह्यांच्याबरोबर मिळून ह्या सगळ्या गोष्टीवरती केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवते कारण सोल्टपॅन लँड हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे देखील ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काही ना काही मिश्रण करू आम्ही मुलुंडला चांगल्या पद्धतीने हे सुविधा देऊ त्याचा. आणि दादा तर मुलुंड डम्पिंग ग्राउंडबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता वाढतंय जागा नाही आहे काय करता येईल? आजूबाजूला श्रीगंड खाडी आहे, ठाणा आहे, मुलुंड आहे, रिअल इस्टेट आहे. मला वाटतंय की माझी स्थायी समिती अध्यक्ष आणि खासदार राहुल शेवाळेंनी 4 दिवसापूर्वी काही आरोप लावले होते आणि त्यावेळेस लोकांसमोर त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका उघड केलेली की हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात त्यांना काही फारसा सारस्व नाही आहे आणि त्यामुळे मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी जे टेंडर प्रक्रिया सुरू आहे ती का लांबली हे तर मुलुंडकरांनी बघितलं आणि मुंबईकरांनी देखील बघितलंय. पण आम्ही आशावादी नाही ज्याला म्हणतो की मुलुंडचे डम्पिंग ग्राउंड फक्त नाही पण देवणार आणि कांजूर या तिन्ही डम्पिंग ग्राउंडमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रोजेक्ट यशस्वीपणे भारतीय जनता पक्ष राबवेल हे खात्री आहे. एकूण ह्या नगर नागरिका बघता प्रचार एकमेकांवर चिखलपेट करण्यात किंवा अशा पद्धतीचा प्रचार होणार असं दिसतंय शिवसेना भाजप असं आहे की त्यांचं काम असेल चिखलपेट दगडपेट हे सगळं करणं. भारतीय जनता पक्ष विकासाला पुढे घेऊन जाऊन राजकारण करायला मानत नाही. भारतीय जनता पक्ष विकासाला समाजकारणाच्या दृष्टीने जोडणार कारण मेट्रो रेल असेल इतर काही प्रकल्प असतील हे लोकांच्या भल्यासाठी आहे आणि लोकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी हे आवश्यक आहे हे लोकांनी ओळखलं. मी सांगितल्याप्रमाणे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी झालं असेल हा प्रश्न दुय्यम असला तरी प्रत्येक नगरसेवक हा समाजसेवेसाठी भारतीय जनता पक्षाचा निवडून येणार हे देखील सत्य आहे. समाजसेवा मी मला वाटतं पारदर्शक तर समाजसेवा हा परवडीचा शब्द असायला हवा होता पण महत्वाकांक्षी असणं वाईट नाही. आत्मविश्वास तुम्ही महाशय म्हणाल आत्मविश्वास असायला हवा आणि तुमच्या ती क्षमता आहे महापौर म्हणण्याची महापौर पदावर स्वतःला बसलं पाहिजे निश्चितच आवडेल तुम्हाला. मी सांगितल्याप्रमाणे मला नगरसेवक ज्या वेळेस पक्षाने केलं ते देखील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी अभिप्रेत नसलं तरी सत्य परिस्थितीमध्ये नगरसेवक पदाची संधी देऊन पक्षाने माझा मानच केला आहे आणि मी नगरसेवक पदामध्ये समाजसेवक राहिले. समाजसेवा ही तर प्रत्येक नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी केलीच पाहिजे म्हणून नगरपिता एकेकाळचे नगरसेवक झाले आणि त्या नवीन व्याख्येतच समाजसेवक असणं अभिप्रेत होतं अध्यारत होतं असं आपण मानायला हवं. समाजाच्या प्रत्येक वर्गामधून भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या कार्यकर्त्याला संधी दिली आज सामान्य माणूस हा देशाचा पंतप्रधान झालाय हे देखील भारतीय जनता पार्टीनेच घडवलं. पंकज मुळात असं आहे की सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करणं हे देखील स्वच्छताच्या बाबतीमध्ये फार कागदावरती राहिलेली गोष्ट होती. एकंदरीत 40 हाऊसिंग सोसायटीना सोबत घेऊन सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी त्यांना पिट्स बांधून देणं सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं मी आपल्याला सांगू इच्छिणार आपली टीम केव्हा व्हिजिट करू शकते. तर आता त्या सगळ्या सोसायटीत खत बनवायला सुरू झालेलं आणि ऑलरेडी हे सगळे प्रकल्प खत बनवून ते विकत आहेत म्हणजे त्या मानाने त्यांना मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो देखील त्याच्यातून भागवता येतं हे माझ्या प्रभागात झालं. मोठ्या ज्या कचरापेटी ज्या दृश्यमान होत्या रस्त्यावरती ह्या सगळ्या कचरापेटी तिथून काढून डोर टू डोर आणि हाऊस टू हाऊस कलेक्शन सुरू केलं आणि ह्या मानाने स्वच्छता राखण्यासाठी मुलुंड मधल्या हाऊसिंग सोसायटी आणि लोकांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं. मनोजी या इलेक्शनमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या संदर्भात येऊ शकतो तो असा आहे की किरीट सोमय्याने शिवसेनेविरुद्ध जे काही आरोप प्रत्यारोप केले त्याच्यामुळे शिवसेनेने अख्खा मुलुंड एरिया खूप महत्त्वाचा बनवलेला आहे आणि मुलुंड विभागावर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे त्यांच्या दृष्टीने त्यांना तिथं भाजप अजिबात नकोय. तर तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय किंवा तुम्हाला जास्त ताकद लावावी लागेल असं वाटतंय का?
23 तारखेला ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मुलुंडकर मतदार देणार, कारण मुलुंडकर मतदारांना कोण काम करतं, कशा पद्धतीने काम करतं हे माहीत आहे. हे जे आरोप लावलेले ते काही बिनबुडाचे आरोप नाही आहे. ह्या सगळ्या आरोपांचे पुरावे सकट आरोप लागलेले आहेत, त्यामुळे त्याच्या ह्या प्रश्नांवरती चर्चा करणं हे जास्त अपेक्षित आहे. निश्चित इलेक्शन लढण्यासाठी सगळेच ताकद स्वतःच्या पद्धतीने लावतात, परंतु आम्ही आश्वस्त आहोत आमच्या लोकांसाठी केलेला काम. पण एक प्रश्न असा निर्माण होतो की जे किरीट सोमय्या शिवसेनेविरुद्ध टीका करतात तेच त्यांच्या मुलाची लग्नपत्रिका घेऊन उद्धव ठाकरेंकडे जातात आणि त्यांनी नाकारली म्हणून दुःखही व्यक्त करतात. हे कितपत योग्य वाटतं? वैयक्तिक पातळीवरती राजकारणामध्ये कधीही संबंध येऊ नये. वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात. राजकारणाला त्याला त्याच्यामध्ये मिक्स करणं हे काही योग्य झालेलं नाही असं मला आहे. मुळात तुम्ही बलस्थानं भाजपाची बलस्थानं जर सत्तेत भाजपाला येणं कसं गरजेचं आहे तुम्ही सांगताय, बरोबर आहे. बलस्थानं आहेत त्याबरोबर कत्तेदोळी संघटन आहे, म्हणजे कत्तेदोळी असतील. तर अशा बलस्थानं मोदत असताना किंवा त्याचा वारंवार उच्चार करत असताना कच्च्या दोळ्यांचा अभ्यास केला गेलाय. कारण तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक आहात, पक्षाचे गटनेते. पक्षाने ह्यावेळेस निवडणुकीच्या समोर जाताना ह्या सगळ्या कच्च्या दोळ्यांचा अभ्यास पूर्णपणे केला. ज्या पद्धतीने संघटनात्मक शक्ती आणि पारदर्शी कारभार देण्यासाठी ज्या पद्धतीने योग्य उमेदवारांचं चयन करणं, आपण बघत असाल की इतर पक्षांची परिस्थिती आज निर्माण झाली मुंबई शहरात ती भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेले चेहरे हे लोकांमधून काम करणारे सामान्य कार्यकर आहे, आणि त्यामुळे मला विश्वास आहे की ही मुंबईकरांची पहिली पसंती होणार. मनोजी, मुलुंडवरती बरंच काम केलेलं आहे, यावेळेस नवी तुम्ही काय ऑफर करू इच्छिता की आपण काय मुलुंडमध्ये नवीन करू शकतो, एस्पेशली स्टेशनच्या दोन्ही बाजूला हायटेक भाजी मंडई तुम्ही बनवू इच्छिता का, त्यामुळे कितीतरी मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम रेग्युलरली करतो, तुम्ही नेहमी बघितलेलं आहे, पण यासाठी नवीन काय मुलुंडसाठी तुम्ही काय यावेळेस ऑफर करणार? ती सॅटिसची कल्पनाप्रमाणे ज्या पद्धतीने स्टेशन परिसराचा विकास झाला पाहिजे, स्टेशन परिसराच्या आसपास रेल्वेच्या जागा भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा उपयोग करून पार्किंग आणि इतर काही गोष्टींचा समावेश केला तर निश्चितपणे मुलुंड स्टेशन परिसर हा सुधारता येऊ शकतो, ती निश्चितता आहे. विकास, पण बीजेपी का नारा आहे हमेशा से की बीजेपी वंशवाद के खिलाफ आहे, मगर आपी के पार्टी में ऐसे कई जगह अंधेरी कॉन्स्टिट्युएंसी में वार्ड 76 और 81 में मूरजी पटेल कपल को टिकट दिया गया, और जबकि ऐसे कई पार्टी वर्कर्स हैं जो 20 साल से आप लोगों के साथ हैं उनको नहीं मिला, और वो अब निर्दलीय जाने की बात कर रहे हैं. मुझे लगता है कि पार्टी ने सभी तरीके का विचार करते हुए सभी कार्यकर्ताओं को टिकट दिया है. लोगों के अंदर की लोकप्रियता और सामान्य लोगों में काम करने की इच्छा शक्ति, इन दोनों का संगम करते हुए सभी कार्यकर्ताओं का टिकट त्या. आता यांनी जो उल्लेख केला 76 आणि 81 संदर्भात, त्यातला कळीचा मुद्दा असा आहे की मोदी पटेल आणि त्यांची पत्नी किशनबेन पटेल यांना तिकीट मिळाल्यानंतर तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण उरलं आणि त्यांनी पुरावे दिले आमच्याकडे मुंबईकडे जे पुरावे आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे की यांनी जास्तीचं खोटं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे, त्यामुळे हे कॅटेगरीत येऊ शकत नाही, म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये या प्रवर्गात ते बसू शकत नाही. मग अशा पद्धतीने आणि त्यांनी थेट आशिष शेलार यांना सुद्धा लक्ष दिलं या प्रकरणात. मला वाटतं की मुंबई अध्यक्ष आशिष शेलार याबाबतीत जास्त लक्ष घालत आहेत आणि ते योग्य पद्धतीने याचं उत्तर देऊ शकतील. आज स्क्रुटिनी होती आणि त्यांचे पुरावे काय असतील ते त्यांनी बघायला, कारण असे आरोप होणं पक्षासाठीही सुद्धा योग्य नाही, पक्षाच्या हितासाठी पक्षाने योग्य पद्धतीचा विचार करूनच लोकांना संधी दिली असं मला वाटतं. क्रिकेट टीममध्ये 11 सिलेक्शन करण्यामध्ये खूप त्रास होतो सगळ्यांना, सगळे चांगले प्लेयर असतात. आता हे जे प्रश्न विचारले जात आहेत त्याला अनुसरून हाऊ डिफिकल्ट इट इज, एवढे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं काम चांगलं आहे पण जागा शेवटी कॅन्डिडेट एवढेच आहेत, किती डिफिकल्ट असते, किती त्रासदायी असते हे सगळं समीकरण जोडून आणणं. ते आपले स्पोर्ट्सचं सगळं कार्यभार सांगत आहेत, त्यामुळे क्रिकेटचं उदाहरण देऊन त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले. मी सांगितलं त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील ऑलराऊंडरला ही पहिली संधी असते, ऑलराऊंडर उमेदवारच जिंकू शकतो, विनेबिलिटीचा त्याचा दांडगा अनुभव असतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्ष सगळा विचार. सुयोग गरज तुम्हाला विचारतायत मनोजी, मनसेसोबत छुपी युती आहे का? मला असं वाटतंय की मनसेच्या अध्यक्षांनी आधीच डिक्लेअर केलं की त्यांची कोणाबरोबर युती होणार नाही. छुपी आहे का? मी सांगितलं छुपी किंवा उघड युती होणार नाही, यांनी आधीच डिक्लेअर केलं.
तर छुपी युती असते का गेल्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं की काँग्रेसने मनसेचा वापर केला. भारतीय जनता पक्षाचा आधार मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने वाढलेला आहे त्या पद्धतीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन केलेली युती हीच खरी युती आहे. छुपी युती कोणाबरोबरही नाही. आणखी एक प्रश्न फेसबुकवरच तुम्हाला विचारला गेला आहे, बीजेपी जैसी पार्टी आप इनकमिंग पर ज्यादा भरोसा रख रही है, क्या ये कितना फायदेमंद होगा? मुळात मी म्हटल्याप्रमाणे इनकमिंग आउटगोईंग असं काहीच नसतं. इनकमिंग हे देखील सुद्धा योग्यतेच्या आधारावर केलं जाते. इनकमिंग योग्यतेच्या आधारावर केलं गेलं आहे असं म्हणत छोटं की म्हणतात रेशमा हे प्रश्न विचारले. मी आपल्याला सांगू इच्छितो की टी विभाग म्हणजे ज्या प्रभागाचं मी प्रतिनिधित्व करतो हा मुंबईमधला पहिला विभाग आहे ज्याला 24/7 आम्ही पाणी देतो. आणि ह्याच पद्धतीने एच वेस्ट आणि एन वॉर्ड ह्याला देखील 24/7 कॅटेगरीमध्ये घेतलंय. महापालिका त्या दृष्टीने काम करत आहे की असे सगळेच प्रभाग 24/7 पाणी मिळण्यासाठी योग्य. तुम्ही महापौर झाला तर ते टी पुरतं मर्यादित राहणार नाही कदाचित पूर्ण मुंबई समिती. मला असं वाटतंय की नगरसेवक म्हणून ज्या ज्या पद्धतीने कार्य करायचं असतं ह्या सगळ्याच कार्यामध्ये माझा तो हे असतो की मुंबई शहराला अशा पद्धतीने सगळ्याच सुविधा मिळाल. आणि 24/7 योजना आणताना देखील मी म्हटलेलं होतं की 24/7 पाणी हे फक्त टी विभागापुरतं नाही पण टी विभाग हा पायलट मॉडेल मी तिथे घेऊन गेलो. त्याचं कारण होतं की टी विभागाला पहिला वेळेस अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन सिस्टम होती की त्याला तीन बाजूने आता हा टेक्निकल इश्यू जरी असला तरी मुंबई शहरामध्ये 24/7 हे पाणी भारतीय जनता पक्ष देत. सुनील प्रश्न विचारायचे. स्पोर्ट्सबद्दल आपला विषय चाललेला तर मुरुडमध्ये कालिदास जे आपलं कॉम्प्लेक्स आहे ते सदा न कदा एफिशियंटली एवढं चालत नाही, काही ना काही नवीन तिकडे होत राहतं रेनोव्हेशनच्या नावाखाली. तर तिकडे तुम्ही किती चांगल्यापैकी अजून करू शकता आणि अजून मुरुडसाठी स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या वेळेस तुमच्या मनामध्ये आहे का जिंकून आला तर काय करायचं? तर मुरुडमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीचे कालिदास ऑडिटोरियमला लागून एक प्लॉट आणि एक मुरुड ईस्टमध्ये अशा पद्धतीचं छोटं स्पोर्ट्स मिनी स्टेडियम करावं हे आमच्या भारतीय जनता पक्षाची कल्पना आणि आमच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणेची वाटचाल आम्ही करतो. मी सांगितल्याप्रमाणे पारदर्शी कारभार देणं ह्यातला सर्वात मोठा मुद्दा आपण बघाल तर मुरुंडचा कालिदास असेल की ज्या एफिशियंट पद्धतीने BKLP म्हणजे बृहन्मुंबई क्रीडा ललित कला प्रतिष्ठान चाललं पाहिजे त्या पद्धतीने ते चालत नव्हतं. तिथे प्रायव्हेट कंत्राटदारांना संधी, प्रायव्हेट लोकांना संधी जास्त, स्पोर्ट्सच्या ऐवजी इतर गोष्टींना वाव जास्त अशा पद्धतीने केलं गेलं. त्यामुळेच स्पोर्ट्स स्टेडियमची जागा ॲम्पल असेल तरी त्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्या आणि इतर ॲक्टिव्हिटीना जास्त वाव, कमर्शलायझेशन ज्याला म्हणा. आणि हे कोणी केलं हे काय मी सांगायची गरज नाही. तुम्ही ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही इतकी वर्ष आज मुळात मुळात त्यांनी केलेल्या चुकावरतीच आम्ही त्यांचं लक्ष वेधू इच्छितो. निवडणूक काळातच होतं तुम्ही करताय ते योग्य नाहीये. लोकांना अपेक्षित आणि माफक अशी सुविधा आपण दिली. मनोजी हे फक्त निवडणूक काळातच होत आहे त्यामुळे भाजपाच्या भूमिकेविषयी सुद्धा एक संदिग्ध. भारतीय जनता पक्षाने मी सांगणार आपल्याला की कुर्टीचा घोटाळा असो की इतर गोष्टी असो हे गोपाळ शेट्टी नगरसेवक असताना काढलेल्या गोष्टी पाणीच्या विषयी आणि पण डिस्ट्रीब्युशन असो हे योगेश सागर नगरसेवक होते त्यावेळेसपासून काढलेल्या गोष्टी आहे. इतर गोष्टीवरती भाजपाचे नगरसेवक हे वारंवार वेळोवेळी बोलत असतात मात्र आपण त्याला निवडणुकीशी कनेक्ट करता पण आमची बांधिलकी हे सामान्य मुंबईकरांची आहे. एकीकडे तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोप शिवसेनेवर करता, दुसरीकडे जागा वाटपाची भूमी त्यांच्यासोबत सुरू केली होती. प्रश्न आता असा आहे की तुम्ही जितक्या जागा मागता तितक्या जागा तुम्हाला शिवसेनेने देऊ केल्या असत्या तर त्या जागांसाठी तर शिवसेना राज्य झाली असते. तर हे मुद्दे कारभार हाच महत्वाचा मुद्दा होता आणि त्यांनी पारदर्शी कारभार हा आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांनी 60 जागेची तुरटक ऑफर केली त्यांनाच ती युती नको होती असं मला वाटतं. युती नको होती असं मनोज कुटकजी यांचं म्हणणं आहे. साक्षी अग्रवाल, BJP विन्स टू मुंबई गेट पॉटहोल्स फ्री. यस 100% 100% ही खात्री आम्ही देतो की भारतीय जनता पक्ष पॉटहोल फ्री मुंबई करणार. 5 वर्ष पण कुठे ना कुठे वाद विवाद आरोप प्रत्यारोप यामध्ये सामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी बाजूला राहतात असं नाही का वाटत? मला वाटतं की सामान्य जनतेच्या प्रश्नालाच वाटा देण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये
स्वतःचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांना लोक पहिली पसंती देतील. अच्छे दिन हे लोकांचे निश्चित आलेले आहेत. अच्छे दिन हे मुंबईकरांचे आणखी येणार, त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाला लोक मतदान करतात. गुरुजी, शरद पानंतर फेसबुकवर विचारत आहेत, बीजेपीमध्ये घराणेशाही वाढली आहे, सांगतात राहतात ते, मुलगा बायको अशी अशा नातेवाईकांना तिकीट दिली गेली, प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करायचे? निश्चित मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना तिकीट मिळाल्या त्यांनी वर्षानुवर्ष पक्षामध्ये युवा मोर्चा असेल आणि काम केलेलं असेल तरच त्यांचा विचार केला. आता नाना अमोले तिथे आले, त्यांच्या पत्नीने काय केलं होतं, त्यांनी तिकीट दिलं आहे, अशी अनेक उदाहरणं देते. मी फक्त उदाहरणाचं प्रातिनिधिक उदाहरण सांगितलं. प्रातिनिधिक उदाहरणाचं मी तुम्हाला उत्तर दिलं की नाना अंबोले असे तोही सच्चा कार्यकर्ता आहे आणि त्याला तिकीट देणं म्हणजे त्याचा सन्मान. ते पारदर्शकता नसलेल्या पक्षात होते. पारदर्शी नसलेल्या पक्षात पारदर्शी माणूस असतात आणि पारदर्शी माणसांचं आमचं स्वागत. म्हणजे भाजपा काही गंगा नदी आहे का की तिथे आल्यानंतर सगळ्या पक्षात जे चांगले लोक आहेत त्या चांगल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाकडे हात वाढवणं हे त्यांनी काळाची ओळखलेली गरज आहे असं मला वाटतं. सुशांत, प्रश्न विचारायचे? सर, माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे जरी आपण स्टेटमेंट केला होता तर तुम्हाला सुटे पैसे हवे असतील तर भाजप कार्यालयाला नेमके हे सुटे पैसे भाजपने कुठून आणले? असं आहे की माननीय प्रवीण छेडाजी यांनी हे विधानाला ट्विस्ट केलं होतं. त्यांना मी सांगितलेलं आहे की आपल्याला सुट्टे पैसे मिळत नाही असा जर भाऊ आपण करतोय अशी कुठलीच परिस्थिती त्यावेळेस मार्केटमध्ये नव्हती. तरी प्रवीण छेडाणी हे फक्त भाऊ केलेलं वाक्य आहे. मी कधीच असं म्हटलं नाही की माझ्याकडे सुट्टे पैसे घ्यायला या. तुम्हाला माहीत पडणार की बँकेमध्ये कसे सुट्टे पैसे, त्यांना लाईन लावायची नाही आहे तेवढा पैसा त्यांच्याकडे होता, म्हणून त्यांना ते विधान टोचलं. सध्या गुजराती वोटर्सकडे सगळ्यांचं लक्ष आहे, जस्ट बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट कम्युनिटी. मुलुंडमध्ये एवढे आणि गुजराती आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला वाटतंय की ह्या वेळेसची निवडणूक गुजराती असेल, मराठी असेल, हिंदी भाषी असेल, हे सगळेच मतदाता विकास, पारदर्शकता आणि समाजसेवा ह्या तिघा गोष्टीवरती भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे मतदान करतात. मनुष्य दरम्यान प्रश्न आहे इकडे फेसबुकवर, प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याची शिवसेनेची योजना शक्य आहे का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे, प्रॉपर्टी टॅक्स माफ केल्यास पालिकेला कितीचा तोटा होऊ शकतो? प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत म्हणायचं तर भारतीय जनता पक्षाने सर्वात पहिली मागणी कार्पेट आधारित प्रॉपर्टी टॅक्स केला पाहिजे हे मीच केली होती. आणि त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स माफ करणं हे कुठल्या आधारे शक्य आहे त्याचं उत्तर शिवसेना देते. पण माफक दरात योग्य पद्धतीने नियमन केल्यास मुंबईकरांना 1200 कोटीचा दिलासा प्रत्येक वर्षी मिळू शकतो ही भारतीय जनता पक्षाची योजना. 500 कोटीच्या आतल्या घराबाबत जी उद्धव ठाकरे मागणी मुळात आमची होती, तो मुद्दा हायजॅक केला असं भाजपाचा आरोप आहे. हायजॅक नाही, त्यांना असं ज्ञान शेवटच्या क्षणाला झालं असेल किंवा त्यांना जे सूचना देतात त्यांना असं वाटलं असेल की हा मुद्दा लोकांसमोर त्यांनी घेऊन जावा म्हणून त्यांना ती तशी सूचना दिली. तुम्ही गप्पांच्या वगैरे सांगितलं होतं की सार्वजनिक मागणी केली होती? नाही, आम्ही सार्वजनिकच मागणी करतो. स्थायी समितीमधला रेकॉर्ड आपण काढू शकता. अशा सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉपर्टी टॅक्सवरती जे जे विधानं आम्ही केलेली आहेत, ती कार्पेट एरियावरती प्रॉपर्टी टॅक्स लावणं असेल, जो डबल सिवरेज टॅक्सचा मुद्दा आहे किंवा ऑक्युपेशन नसलेल्या इमारतींना लागणारा प्रॉपर्टी टॅक्स असेल, या सगळ्याच मुद्द्यावरती भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हीच बोलतो. पण अशा वेळी मला एक कुतूहल म्हणून विचारायचं वाटतं, सुधार समितीत अध्यक्ष आहात तुम्ही, समितीचं कारभार कसं करतो तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने माहिती आहे. जर जेव्हा शिवसेनेचे प्रतिनिधी एखादा मुद्दा अपारदर्शकपणे मांडतात तर भाजपाचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी पारदर्शकता दाखवायची वाटते. आपल्याला कुर्टीचा घोटाळा हा गोपाळ शेट्टीने उघड केला असता त्यावेळेस देखील अपेक्षा पारदर्शकता होती. अनइव्हन वॉटर डिस्ट्रीब्युशन होतं हा मुद्दा जेव्हा योगेश सागराने मांडला त्यावेळेस अपेक्षा पारदर्शकताच होती. नाले सफाई घोटाळा असो की रस्ते सफाई घोटाळा असो, जेव्हा भारतीय जनता पक्ष 2-2.5 वर्षापूर्वी बोलत होतो त्यावेळेस अपेक्षा पारदर्शकता होती. आपण पारदर्शकतेच्या मापदंडामध्ये कुठेतरी कमी पडल्यात असं जेव्हा आपल्याला आम्ही जाण करून देतो तेव्हा आपण ते ॲक्सेप्ट नाही करणार. मुंबईकर जनतेला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडतात. पॉटहोल फ्री रस्ते देण्याचं स्वप्न आपण दाखवतो पण आपण निश्चित रस्ते कंत्राटदारांवरती लगाम कसू शकत नाही. ती लगाम आणून जर पारदर्शकता आम्ही आणली तर त्या मुंबईकरांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे. तत्कालीन नगरसेवक आणि आताचे खासदार गोपाळ शेट्टी आणि विद्यमान आमदार योगेश सागर यांच्या संदर्भात तुम्ही देत आहे, व्यक्तिशः मनोज कोटक यांना याबद्दलचा काय अनुभव आहे? मी सांगितल्याप्रमाणे रस्ते घोटाळा असो, नालेसफाई घोटाळा असो, ह्या सगळ्या गोष्टीवरती बोलत असताना महापालिकेमध्ये अभियंत्यांना वाचवण्यासाठी कुठलं युनियन पुढे आलं, अभियंत्यांना वाचवण्यासाठी कोणाचे नेते पुढे आले हे मुंबईकर बघतायत ना. ज्यावेळेस आम्ही म्हणतो कोर्टाचे पुरावे म्हणतात, बाकीच्या गोष्टीमध्ये प्रूव्ह होतं की हे दोषी आहे,
ह्या दोषींवरती कारवाई न करता फक्त त्यांना वाचवण्यासाठी बिल्डिंग लावली जाते ही योग्य नाही. मी ज्या महत्वाकांक्षीविषयी विचारतो त्याच महत्वाकांक्षी संदर्भात तुम्हाला विचारणार प्रश्न येतोय. यू हॅव ऍक्टेड ॲज लीड इन बीएमसी, लीडर इन बीएमसी असं म्हणायचं होतं. बीजेपी बॅक सीट इन बीएमसी इलेक्शन्स, विल यू ऑप्ट फॉर मेअर पोस्ट? मी आधीच कॅटेगरिकली क्लिअर केलं की मी नगरसेवक पदमध्ये समाधानी आहे. लोकांनी मला नगरसेवक पक्षाने केलं तेही माझं मानवं. मग नगरसेवक पदासाठी समाधानी असलेले मनोज कुटक विधान परिषदेत जाण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला. तीही इच्छा पक्षाने दिलेला आदेश हा मी नेहमी पाळतो. अर्ज मागे का घ्यावा लागला? पक्षाने दिलेला आदेश, पक्षाने मला सांगितलं अर्ज भरा, मी भरला. पक्षाने सांगितलं मागे घेतला. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाने दिलेली कुठलीही जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. भाजपने हार म्हणजे सर्वांसाठी घर आणि परवडणारी घरे नाही. मुंबईत जागा नसताना भाजपकडे सांगितलं जाते की 16 लाख, कधी सांगितलं जाते 18 लाख घर. तर हे नेमकं कसं काय होणार आहे? चांगला प्रश्न आहे. असं आहे की मुंबई महानगरपालिका जरी बघितली तर मुंबई महानगरपालिकेच्या एस्टेट विभागाकडेही एवढी प्रॉपर्टीज आहे की ह्या प्रॉपर्टीजचं जर योग्य विनिमय आणि नियमन केलं तर ह्याच्यामधून फक्त इन्कम नाही परंतु परवडणारी घरं देखील देता येतील. आज जी आश्रय योजना सफाई कामगाराच्या कर्मचाऱ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर जी कार्यान्वित झाली, जी गेले कित्येक वर्ष काँग्रेसच्या सरकारने केलंच नव्हतं, गेले 15 वर्ष आश्रय योजना आणि सफाई कामगारांच्या घरांना वाढीव व्यवसाय देणं हे अपेक्षित होतं. आपण नवीन हाऊसिंग धोरणमध्ये बघाल तर निश्चित म्हाडाच्या सोसायटी असतील, म्हाडा जमिनीवर असलेल्या लीजवर दिलेल्या सोसायटी असतील किंवा कर्मचाऱ्यांच्या सोसायटी असतील, या सगळ्यांना वाढीव व्यवसाय दिल्यावर घराच्या किमतीमध्ये कमी कमतरता येणार आणि निश्चित ह्या पद्धतीचे परवडणारी घरं हे लोकांमध्ये हाऊसिंग स्टॉक अवेलेबल होणार. महानगरपालिका, मी एक पॉल पुढे जाऊन सांगणार की महानगरपालिकेकडे ज्या पद्धतीचे इमारती आणि प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीच्या योजना राबवल्यास मुंबईकरांना सामान्य माणसांना घरं घेता येतील. सुशांत सर, सध्या असं दिसून येत आहे की भाजपमध्ये कुठेतरी गुंडांना प्रवेश दिला जातोय, प्राण्यांनाही तेच घडत आहे. काय म्हणजे भाजप बदललंय का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर आरोप करणारी भाजप आता कुठेतरी बदलत चालले का? त्यांच्याच पावलावर पाऊल टाकताय का भाजप? असं आहे की भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष झाल्यानंतर अशा पद्धतीचे लोक किंवा कार्यकर्ते आकर्षित होतात, पक्षांमध्ये येण्याचा प्रवेश देतो. परंतु भाजप हे सगळी पार्श्वभूमी चेक केल्यानंतरच कोणाला प्रवेश देतं. असे कोणीही सरसकट आले त्यांना प्रवेश भाजप देत. शरद परमकर यांचा तुला प्रश्न आहे. सर, खरा मुंबईकर आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय, त्यांना मुंबई सोडून बदलापूरला का जावं लागतंय? असं घडू नये यासाठी तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? मी मगाशी बदलापूर मगाशी यांच्या प्रश्नावर जे उत्तर दिलं की तळ मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई शहर याच्यामध्ये एस्टेट विभागाच्या प्रॉपर्टी निश्चित, ह्याचंच जर योग्य विनिमय आणि नियमन केलं तर सामान्य मुंबईकर हा मूळ मुंबईकर हा मुंबईमध्येच राहू शकतो अशी परिस्थिती आहे. नाही पण सध्याची हा प्रश्न अगदीच निसंगत आहे असं नाही म्हणता येणार. कारण सध्याची परिस्थिती ही अशीच पाहायला मिळते की मराठी माणूस मुंबई शहराच्या बाहेर मूळ शहराच्या बाहेर फेकला जातो. महामुंबईचा विचार केला तर बदलापूरला जातो म्हणणं ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे की प्रॉपर्टीज महानगरपालिकेकडे एवढ्या म्हाडाच्या चाळी आणि बीडीडी चाळचा प्रश्न एवढे वर्ष प्रलंबित होत आहे. फडणवीस सरकार आल्यानंतर त्याला मार्गी लावला गेला. ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य वेळ झाल्या असत्या तर ही परिस्थिती बघायला मिळाली नसती. बीडीडी चाळ असो, कुठेही परिवार वाढला की जवळपास घर घेण्याचं मुंबईकरांचं जे स्वप्न असतं ती अवेलेबल FSI मध्ये त्यांना ते डेव्हलप करणं शक्य नसतं. त्यामुळे ह्यांचा विचार हाऊसिंग डिपार्टमेंटनी केल्यावरच ह्या मूळ मुंबईकरांना मुंबईमध्ये राहता येते. आणि मी आश्वस्त आहे की महाराष्ट्राचं सरकार त्या दृष्टीने योग्य पावलं उचलतं. सर, राज्यसंबंधी प्रश्न आहे. गिरणी कामगारांच्या लढ्यात भाजपा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मोफत घरासाठी तुम्ही पण म्हटलं होतं आणि आता तुमची सत्ता असताना तुम्ही मोफत घरं सोडा पण त्यांना मुंबईच्या बाहेर फेकले गिरणी कामगारांना आणि गिरणी कामगारांचा मुद्दा आता भाजपने सोडून दिल्यासारखाच आहे. मला वाटत नाही गिरणी कामगार असेल की पोलीस हाऊसिंगचा प्रश्न असेल. आज पोलीस हाऊसिंगचा प्रश्न देखील भारतीय जनता पक्षानेच मार्गी लावलाय. बीडीडी चाळचा मी आता मगाशी उल्लेख केला तर बीडीडी चाळीचा डेव्हलपमेंटचा प्रश्न देखील भारतीय जनता पक्षाचा ह्यावेळेसच्या सरकारनेच मार्गी लावलाय. जे टेक्निकल इश्यूज गेले 15-20 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने सोडवले नाही त्या सगळ्या इश्यूवरती ॲड्रेस एकत्र भारतीय जनता पक्षाचं फडणवीस सरकार करत आहे आणि निश्चित ह्या सगळ्याच गोष्टीवरती उपाययोजना म्हणून ह्या सगळ्यांमध्ये वाढीव FSI देणं हा एकच पर्याय अवेलेबल असल्यामुळे शहराचं बाकी बॅलेन्सिंग लक्षात घेऊन
त्याला ज्या पद्धतीने हाऊसिंग स्टॉक अवेलेबल करावा लागेल तो भाजप करतो. धाकी निरीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय या क्षणी. प्रश्न विचारायचे नाही आहेत असं म्हणत, पण मला तर मोह आवरत नाही सचिनला प्रश्न विचारायचं सांगणार होत. मनोज कोटकच्या समोरचं आव्हान आहे. आव्हान हे मुंबई शहराच्या समोरची जी आव्हान आहे त्यामध्ये मुंबई शहराला पॉटल फ्री राईट्स देणं, मुंबई शहराचा समतोल इन्फ्रास्ट्रक्चर विकास करणं, हे सगळे जे प्रश्न आहेत ते मुंबई शहराचे. मनोज कोटक हा सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या दृष्टीने भेडसावळाने प्रश्नांचं सोल्युशन करणं हेच कार्यकर्त्याचं काम. आता निवडणुकीला सामोरं जाताना प्रचाराचा धुराळा सुरू होईल, भाजपा कार्यकर्त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल काय? आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला उल्लेख झाला प्रचाराचं केंद्र बिंदू हे पारदर्शक कारभार आणि एकमेकांना चिकलफेक करणं हा प्रश्न आहे. शिवसेनेने लक्ष केल्यानंतर भविष्यात कदाचित शिवसेनेची साथ द्यावी किंवा शिवसेनेला साथ द्यावी लागणार आहे हे तुम्ही त्यांच्या मनात बिंबवणार आहात का? मी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता हा लोकांमधून येणारा सामान्य माणूस आहे आणि त्यांनी लोकांसाठी किती उपयुक्त ते ठरणार आहे तेच फक्त लोकांना दाखवण्याची गरज आहे. बाकी मुंबईकरांनी हे ठरवलेलं आहे की भाजपला यावेळेसचं मुंबई महापालिकेत बसवणार. तुर्तास मुंबईला अशी गप्पा माझ्याबद्दल धन्यवाद. तर लोकांनी ठरवलेलं आहे की भाजपला सत्तेत बसवणार हे मनोज कोटक यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे. मुळात मनोज कोटक यांच्या मुलाखतीवरून एक अंदाज आला की ते पारदर्शकता, समाजसेवक असणं आणि 114 जागा, शत प्रतिशत भाजपाचा नारा अजूनपर्यंत भाजपला पूर्ण करणं शक्य झालं नाही. भविष्यात काय होईल हे लवकरच कळेल. पण 114 प्लस जागा हे जे आत्मविश्वासाने मनोज कोटक सांगतात हा आत्मविश्वास तर कितपत खरा ठरतो हे जाणून घेण्यासाठी 23 फेब्रुवारी येण्याची वाट पाहावी लागेल. आणि मुळात महापौर पदाची मनीषा किंवा महत्वाकांक्षा नसली तरी त्यांचं नाव प्रामुख्याने जे महापौर पदासाठी पुढे येत आहे त्याबद्दल जेव्हा वेळ येईल काय निर्णय घेतील मनोज कोटक हे सुद्धा सर्वसामान्य मतदारांना जाणून घेणं महत्वाचं ठरेल. नमस्कार.